च्या कारवाई करणारा केंद्र शासनाचा शिवायच्या हेतू पुरस्कार कारवाई करणारा केंद्र शासनाचा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा केंद्र शासनाचा प्रकल्प गुजरातला नेणाऱ्या सरकारचा महाराष्ट्राचा रोजगार गुजरातला देणारा शासनाचा शिक्षित बेरोजगारांना बेचवा बेरोजगार करणारा केंद्र शासनाचा ते एका संदर्भात आंदोलन करत आहात, काय तुमची मागणी राहणार आहे? राष्ट्रवादी पक्षाचे जे युवा नेते आहेत रोहित जी पवार साहेब एवढ्या कमी वयाचे लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांनी संघर्ष यात्राच्या माध्यमाने लोकांचे प्रश्न जनसामान्याचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला तर त्यावर आता केंद्र सरकारने ईडीची कार्यवाही केलेली आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. या कार्यवाहीचा निषेध करण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व तालुका लेवलवर हे आंदोलन निषेध आंदोलन चालू आहे. सरकार कोणीही त्यांच्या विरोधात बोललं की त्याच्यावर ईडीची कार्यवाही करते. लोकशाहीची खड्डा या सरकारने उडवलेली आहे आणि त्यामुळे या सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्वजण इथे बुलढाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयांना याप्रमाणे म्हणजे या सर्व बाबींचे निवेदन आता जिल्हाधिकारी यांना देणार आहोत आणि शासनाला आमच्या सर्वांच्या भावना कळवणार आहोत. संघर्ष करणाऱ्या नेत्यांवरती केंद्र आणि राज्य शासन खोटे ईडी असेल सीबीआय सारख्या कारवाई त्या ठिकाणी करतात आणि ते शेपटी घालतात आणि पळून जातात. अशा लोकांचा भ्रष्टाचार दाबण्याचं काम या लोकांनी त्या ठिकाणी हाती घेतलं आहे. हेतू पुरस्कार जयंत पाटील असतील, आमचे रोहित पवार असतील यांच्यासारख्या नेत्यांवरती कारवाई करण्याची भूमिका हे सरकार सातत्याने त्या ठिकाणी घेत आहे. परंतु आज घंटानादाच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो ठामपणे की आम्ही लढणं हम भागने वाले में से नहीं है, हम लढने वाले में से है.